उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारतीय जनता पक्षाला आज शिंगावर घेतलंय. आपला लढा हा महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विरुद्ध भाजप असा असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. भाजप नेत्यांवर टीका करताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय. विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना थेट शिंगावर घेतलंय. दोनच दिवसांपूर्वी फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या टीकेची धार आणखीनच वाढवली आहे. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी ढेकूण आणि कलिंगड या विशेषणांचा जाहीर वापर केलाय. तुझ्या नादाला लागावं एवढ्या कुवतीचा तू नाहीस असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. इकडे मला माहित नाही माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. देखण्याला कधी आव्हान नाही देत. देखणं अशी अंगठ्यानी चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय. मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका. तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. विधानसभा निवडणुकीत एकतर भाजप राहील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहील असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. हा विकास नाही हा विकार आहे. होय भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा. आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना एक तर तू राहशील किंवा मी राहीन तो एवढ्यासाठी राहिले. तू बर्बादी करणारा तू तर राहू शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये लोक बिघडल्यासारखा बोलतो तर त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह संपूर्ण भाजपलाच थेट आव्हान दिलंय. ठाकरेंनी भाजपच्या सगळ्याच नेत्यांवर टीका केली असली तरी हा सामना फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असाच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.